ब्रेकनंतर बघूयात. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ झाली. अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. देशमुख यांना PMLA कोर्टानं कोठडी सुनावली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयानं त्यांना आधी 6 तारखेपर्यंत ED कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र समोर आलं, ज्यात त्यांनी 100 कोटी वसुली प्रकरणी आणखी माहिती नसल्याचं म्हटलं होतं. आणि त्यानंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं अनिल देशमुखांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय का, अशी चर्चा आता सुरू झाली. दरम्यान देशमुखांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं. आज रिमांड की एप्लीकेशन पे सुनवाई हुई. कोर्ट ने दोनों तरफ की दलीलें सुनी और हमारी तरफ से ये फोर्सफुली आर्ग्यू किया गया कि ऑलरेडी जो ग्राउंड्स पहले थे इनके पास, वही ग्राउंड्स आज रिपीट किए जा रहे हैं. और ये मामला ईडी की कस्टडी का है कि कितने दिन एक आदमी को कस्टडी में रखा जा सकता है और किस पर्पज़ के लिए. और जो इन्होंने ग्राउंड मांगे, हमने उनको आर्ग्यू किया कि ये वेग ग्राउंड्स हैं, कोई स्पेसिफिक ग्राउंड नहीं है और ये मटेरियल इनके पास ऑलरेडी था. तो कोर्ट ने सुनवाई के बाद आज उनकी ईडी रिमांड की जो प्रेयर थी वो रिजेक्ट कर दी है और उनको जुडिशियल कस्टडी में भेज दिया गया. वी विल टेक एक्शन इन अकॉर्डेंस विद लॉ. नाउ द नेक्स्ट लीगल रिकोर्स विल डेफिनेटली बी टेकन व्हाटएवर वी डू. की मागचा रिमांड रिपोर्ट आणि आजचा रिमांड रिपोर्ट हा तंतोतंत सारखा आहे. तपासामध्ये कुठलीही प्रगती सकृत दर्शनी दिसून येत नाही आणि वेळ काढूपणा जो आहे तो चाललेला आहे आणि त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, त्यांना कुठलीही ईडीची कस्टडी मंजूर करण्यात येऊ नये या संदर्भाचा युक्तिवाद आम्ही त्या ठिकाणी कोर्टात केला. त्याचबरोबर आम्ही काही निकाल न्यायनिवाडे देखील माननीय कोर्टात दाखल केले. कोर्टाने दोघी बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अनिल देशमुखांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश दिलेला आहे व ईडीचा जो रिमांडचा अर्ज होता तो फेटाळलेला आहे. आजचा निकालाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही पुढची रणनीती ठरवू. निश्चितपणे आज अनिल देशमुखांना जामिनाचा अर्ज दाखल करण्याची मुभा आहे व त्या संदर्भातला निर्णय देखील आम्ही लवकरच घेऊ. आणि आता बातमी पाहूया. सचिन वाझे संदर्भातली माजी पोलीस कोठडी वाढून द्यावी अशी मागणी सचिन वाझे यांनी केली होती. मुंबई सत्र न्यायालयाकडे ही मागणी करण्यात आली होती आणि गोरेगाव खंडणी प्रकरणी वाझे अटकेत आहेत. सध्या सचिन वाझे गोरेगाव पोलिसांच्या अटकेत आहे. आज वाझे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपली. माझी पोलीस कोठडी वाढून द्यावी अशी मागणी स्वतःच त्यांनी केली होती. यंदा न्यूज 18 लोकमतवर प्रेक्षकांची दिवाळी अगदी खास असणार आहे. खमंग फराळासोबत दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. संध्याकाळी 7:30 दिवाळी विशेष महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. रात्री 8:30 अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत दिवाळीच्या खास गप्पा रंगणार आहेत. तर रात्री 11:30 अर्पण ही सुरांची अनोखी मैफिल आपल्याला बघता येईल.